जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा व्हीप डावलून विरोधात मतदान केल्याबद्दल मोहिते पाटील गटाच्या सहा सदस्यांविरुद्ध जिल्हाधिकाऱ्यांकडे सुरू असलेल्या सुनावणीबाबत या सदस्यांनी दाखल केलेल्या याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळली दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार एकोणीस रोजी अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवड झाली या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीतर्फे त्रिभुवन धाईंजे तर उपाध्यक्षपदासाठी विक्रांतराजे पाटील यांनी अर्ज भरले होते राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडून आलेल्या मोहिते पाटील गटाच्या मंगल वाघमोडे अरुण तोडकर नंदा फुले शीतलदेवी मोहिते पाटील स्वरूपाराणी मोहिते पाटील आणि गणेश पाटील या सहा जणांनी विरोधात मतदान केलं त्यामुळं राष्ट्रवादीचे धाईंजे आणि पाटील यांचा पराभव झाला तर शिवसेनेचे बंडखोर उमेदवार अनिरुद्ध कांबळे आणि अवताडे गटाचे दिलीप चव्हाण हे भाजपच्या पाठिंब्यावर निवडून आले राष्ट्रवादीचे गटनेते बळीराम साठे यांनी या सहा सदस्यांविरुद्ध व्हीप डावलल्यानं त्यांना अपात्र ठरवावं अशी तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडं सहा जानेवारी रोजी केली होती तत्कालीन जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्यासमोर सुनावणी झाली जिल्हाधिकाऱ्यांनी तेरा जानेवारी रोजी या सहा सदस्यांवर दोषारोप कायम केला राष्ट्रवादीचे गटनेते बळीराम साठे यांनी केलेल्या तक्रारीनुसार सहा जण राष्ट्रवादीचे सदस्य आहेत अध्यक्ष निवडीवेळी त्यांनी सभागृहात बजावलेला व्हीप नाकारल्याचं व्हिडिओ सी डीमध्ये दिसत आहे तक्रारीसोबत त्यांनी व्हीप जोडला आहे त्यामुळं तुम्हाला अपात्र का करू नये असा आरोप ठेवला त्यावर या सदस्यांनी हा आरोप अमान्य करत उच्च न्यायालयात धाव घेऊन स्थगिती घेतली यावर सुनावणी झाली झेडपीची निवडणूक फेब्रुवारी दोन हजार सतरामध्ये झाली राष्ट्रवादीच्या सदस्यांबाबत दीपक साळुंखे पाटील यांनी चौदा मार्च दोन हजार सतरा रोजी पत्र दिलं आणि त्याची नोंद जिल्हाधिकारी कार्यालयात झाल्याचं राष्ट्रवादीतर्फे निदर्शनास आणण्यात आलं या सुनावणीबाबत मुंबई उच्च न्यायालयात या सहा सदस्यांनी दाखल केलेली याचिका फेटाळली जिल्हाधिकाऱ्यांनी सुनावणी घेऊन सहा महिन्यांच्या आत ही तक्रार निकाली काढावी असे आदेश न्यायमूर्ती एस सी गुट्टे आणि न्यायमूर्ती माधव जमादार यांनी दिले या प्रकरणी सरकारतर्फे ॲडव्होकेट आशुतोष कुंभकोणी तर राष्ट्रवादीतर्फे ॲडव्होकेट आशुतोष कुलकर्णी ॲडव्होकेट उमेश मराठे ॲडव्होकेट इंद्रजीत पाटील ॲडव्होकेट बाबासाहेब जाधव तर तक्रारदारातर्फे ॲडव्होकेट अभिजित कुलकर्णी यांनी काम पाहिलं